नमस्कार। कोकणी माणूस म्हटलं की त्याच्या आहारामध्ये वेगवेगळ्या पदार्थाचे शाकाहारी आणि मांसाहारी हे दोन्ही पण पदार्थ येतात। तर कोकणी माणसांची जेवण करण्याची पद्धत ही वेगळी असते। मी सुबोध मेश्रामराणे आपल्यासोबत अशीच एक मांसाहारी रेसिपी घेऊन येतोय। ती आहे बोंबील फ्राय। बोंबील म्हटलं तर रायगड पासून मुंबई ते पालघर पर्यंत बोंबील मोठ्या प्रमाणामध्ये भेटतात। तर अशीच रेसिपी आपल्यासोबत मी शेअर करत आहे, आपल्याला दाखवत आहे। व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच मला लाईक करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारांशी शेअर करा। तर चला तर व्हिडिओकडे आपण बोलूया। तर बोंबील फ्रायसाठी आपण लागणारे साहित्य पाहूया। प्रथम तर लागणारे बोंबील घेतलेले आहे, बोंबील साफ करून घेतलेले आहे, धना पावडर घेतलेले आहे, मीठ घेतलेले आहे, मालवणी आगूळ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, आले लसूण पेस्ट घेतलेली आहे, मसाला घेतला आहे, थोडासा रवा घेतलाय आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे साहित्य घेऊन आपण बोंबील फ्राय करणार आहोत। तर चला तर मग आपण हे सर्व मिश्रण करून घेऊया। प्रथम तर हे सगळं मिक्स करून घेतो मी। मालवणी आगूळ आहे, बोंबील आहे, मी मीठ मसाला मस्त लावून घेणार आहे। बोंबील मी आले लसूण पेस्ट मीठ मसाला लावून ठेवलेलं आहे। तर 10 मिनिटं मी ठेवणार आहे, त्यानंतर एक एक करून मी तळायला घेणार आहे। तर आले लसूण पेस्ट लावल्यामुळे आणि 10 मिनिट ठेवल्यामुळे त्याला माशाला बोंबीला चव येते। तर हीच आहे कोकणी माणसाची पद्धत आहे, आले लसूण पेस्ट लावून कोकणी माणसं मीठ मसाला रवा लावून आणि कांद्याचं पीठ लावून बोंबील फ्राय करत असतात। तर आपण मुंबईमध्ये पण करतोय। तर चला तर मग आपण एक एक बोंबील तळायला घेऊया। हात पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडस तेल टाकतोय। तेलाचा वापर मी गरजेनुसार करणार आहे। तर तोपर्यंत मी पीठ आणि रवा हे मिक्स करून घेणार आहे। आता आपल्याला बोंबीला 10 मिनिटं झालेली आहे, तर मी आता तेल गरम होण्याची वाट बघतो। तर आता मी एक एक करून तळायला घेणार आहे। आपलं तेल पण गरम झालेलं आहे, आता एक एक करून मी आता तळायला घेतो। कढईमध्ये जेवढे मावतात तेवढेच मी आतमध्ये तळायला। प्रत्येकाची मासे भाजण्याची पद्धत वेगळी असते, माझी थोडीशी वेगळी आहे। मी पूर्ण बोंबी म्हणजे साफ करून फ्राय करतोय। प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो। काही महिला वर्ग हे 2 भाग करतात, पण मी पूर्ण बोंबी घेऊनच मी फ्राय करतो। गॅस मी फुल ठेवलेला आहे, थोडस तेल इकडे तिकडे होत आहे, पण फुल गॅसवरच आपण बोंबी फ्राय करायचं। बोंबील आता मी तिन्ही बाजूने भाजून घेणार आहे, त्यामुळे कसं एक वेगळी
विस्कटणार नाही आणि त्यात फूल ठेवल्यामुळे ते विस्कटण्याचं प्रमाण कमी असतं. याचं थोडं थोडं हलक्या हाताने असे आपण साईड साईडला करायचे. आता मी असे तिन्ही साईडने भाजून घेतो. असे भाजून झाल्यानंतर असे एक एक करून मी आता बोंबील फ्राय करून घेणार आहे. बोंबील हा असा मऊ मऊ असतो त्यामुळे कसं ते विस्कटण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे काळजीपूर्वक करावं लागतं फ्राय करताना. तर आता आपले बघू शकता आता माझे मस्तपैकी तळलेले आहेत, काळे झालेले आहेत. आता मी एक एक करून काढणार आहे. आपण पाहू शकता माझे बोंबील असे अच्छे राहिलेले आहेत. आपण मोठ्या गॅसवर ठेवला तर असे तुम्हाला भाजायला मिळते. लेफ्टला फिरवला, हा लेफ्टला फिरवला, हा लेफ्टला फिरवला, अशा प्रकारे मी भाजणार. त्यामुळे कसं विस्कटण्याचं प्रमाण आहे ते कमी असतं आणि पूर्ण फूल गॅस ठेवल्यामुळे मासे विस्कटणार नाही. हेच बोंबीलला ट्रिक वापरायची आहे आणि त्या ट्रिकने आपण मासे भाजणार आहोत. अशा प्रकारे माझी बोंबील फ्रायची रेसिपी करून पूर्ण झालेली आहे. तर ही बोंबील फ्राय मालवणी पद्धतीमध्ये बोंबील फ्रायची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवाराने शेअर करा. धन्यवाद.